माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. नमस्कार. माय मराठीच्या या विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र, आपण आता आहोत कर्नाटकच्या बदामी या मलप्रभा नदीच्या काठावर. इसवी सन 500 ते 700 या काळामध्ये ही चालुक्य राजाची राजधानी होती आणि त्यावेळेशी तर अनेक किल्ले, राजवाडे, मंदिर, गुहा, लेण्या यांचं निर्माण झालं. त्यापैकीच हे आपल्याला समोर दिसतंय ते भूतनाथ मंदिर. आता आपण या भूतनाथ मंदिराच्या दर्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हा मलप्रभा नदीचा परिसर आणि हे समोर दिसतात ते तुम्हाला लेण्या जसे आपल्या वेरुळ्या अजून त्याच्या आहेत तशा ह्या अनेक लेण्या आहेत इथं. तिकडं आता जायला उशीर झालेला आहे, नंतर कधीतरी ते लेण्यावर स्वतंत्र आपण ब्लॉग बनवूया. आज भूतनाथ मंदिर परिसर मी आपल्याला दाखवणार आहे. तर साधारणतः असा हा भूतनाथ मंदिर परिसराकडे जायचा रस्ता आहे, दगडी त्या काळात बांधलेला. हे रस्ते एक ईश्वर मंदिर म्हणून लागते, पण हे भूतनाथ मंदिर आहे. अगदी बघा, मलप्रभा नदीच्या काठावर इसवी सन 500 ते 700 या 250 वर्षाच्या काळामध्ये वसवलेलं हे अतिशय समृद्ध असं नगर. तर साधारण तुम्हाला हे असं भूतनाथ मंदिर दिसतं. तर अशा 1000 वर्षानंतर ही तसेच राहिलेले हे रस्ते, ही मंदिरं, हा परिसर. तुमच्या लक्षात येत असेल हा परिसर कसा समृद्ध आहे. आणि आता आपण मंदिराच्या अगदी टप्प्यात आलेलो आहोत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही इसवी सन 540 पासून 700 साधारणतः 50 पर्यंत चालुक्य राजांची ही राजधानी होती. त्याच कालखंडामध्ये हे वसवलेले सुंदर नगर आजही त्याच दिमाखात उभे आहे. तर हा मंदिराच्या समोरचा नंदी, हे मलप्रभा नदी आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. हा दुसरा नंदी आणि इथं काही विद्युत वगैरे नाही, वीज नसल्यामुळं हा भूतनाथ मंदिराचा गाभारा. पावसाळी दिवस आहेत, दिवस मावळ तिकडे झुकलेला नाही, इथं लाईट नाही. आणि हे किती सुंदर नक्षीकाम, किती सुबक पण भव्य दिव्य असं हे भूतनाथ मंदिर. आपल्याला नक्की आवडलं असेल अशी आशा करतो. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर हा बादामी, जसं आपलं हंपी होस्पेट आहे, तसं हे बादामी चालुक्य राजांचं राजधानी. आणि त्या काळात 1000 वर्षापूर्वी साधारणतः त्यांनी किती सुंदर हे निर्माण केलेलं आहे बघा. कलाकुसर पूर्ण जर बघायची म्हटली तर मला अशी आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. जय जगत.